त्यांच्या स्वभावामध्ये एक गोष्ट मी बघितली की दिलेलं जे काम असतं ते पूर्ण प्रामाणिकतेनं आणि मेहनतीनं ते करतात. आणि म्हणूनच पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून प्रचंड प्रवास त्यांनी केला. शाळांमध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी असेल, आपला आमदार निधी योग्य प्रकारे वापरून एक चांगला कनेक्ट त्यांनी तयार केला. आणि आजही सभागृहामध्ये पदवीधरांचे प्रश्न असो, शिक्षकांचे प्रश्न असो, सातत्याने ते मांडत असतात. या विदर्भाचे प्रश्न, अमरावतीचे प्रश्न, अकोल्याचे प्रश्न, या पश्चिम विदर्भाचे प्रश्न ते लावून धरतात. आणि म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की गेले 12 वर्ष अतिशय चांगलं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आपल्या या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा या पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी द्यावी. आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मंचावरच्या सगळ्यांच्या मेहनतीनं एक प्रचंड मोठा विजय या मतदारसंघामध्ये आपल्याला मिळेल.